कुत्र्याला भाकर सुद्धा सन्मानाने फेकली जाते, भिकाऱ्याला भीक सुद्धा इज्जतीने दिली जाते, पण माझ्या गावातील माता भगिनींना जे रॅशन दिले जातं ते रॅशन या पलीकडचेही बत्तर हालात करून, या पलीकडेही अपमानित करून दिलं जातं. आज भिकाऱ्याला भीक देतानासुद्धा इज्जत दिली जाते, पण हे रॅशन दिले जाताना इज्जत दिली जात नाही. अगोदर काय रॅशन भेटलं यासाठी अंगठा करा, सही करा, रॅशन भेटलं म्हणून उद्या रॅशन भेटेल, आणि उद्या तो केव्हा येईल काय नाही काही माहिती नसतं तो रॅशन दुकानदार. त्या ठिकाणी लाईनमध्ये माझ्या माता भगिनी अगदी अपमान सहन करत त्या ठिकाणी बसलेल्या असतात. आणि दुसऱ्या दिवशी तो आला, दिलं तेवढं रॅशन गपचीप घ्यायचं, जेवढ्यांना दिला दिला, दिलं नाही गेलं पळून गेला, अशा पद्धतीनं रॅशन दिलं जातं. माझ्या आया बहिणी त्या ठिकाणी त्याला शिव्या घालत घरी निघून येतात. एवढी बेइज्जती करून माझ्या आया बहिणींना रॅशन दिलं जात होतं ते मला सहन झालं नाही, म्हणून मी त्या ठिकाणी त्या रॅशन दुकानाच्या समोर जाऊन बसलो. मोदीजी जेवढं रॅशन देतात तेवढं रॅशन पावतीसह माझ्या आया बहिणींना भेटलं पाहिजे ही मागणी केली. तर आयुष्याचा आमदार अभिमन्यू पवार याने त्या ठिकाणचा रॅशन माफिया अशोक कोराळे याच्यासोबत काही गुंड पाठवले, 15-20 गावात दहशत निर्माण केली आणि माझ्यावर खूनी हल्ला केला, आणि पुन्हा जर तोंड उघडला तर तुझा खून करू अशी धमकी या अभिमन्यू पवारच्या गुंडांनी या रॅशन माफिया अशोक कोराळे यांनी दिला. एवढी धमकी देऊन अशा पद्धतीनं मला संपवण्याचा प्रयत्न केला मी, आणि तो रॅशन माफिया मला म्हणाला की जेवढं काय रॅशन येतो त्याच्यातलं 50% म्हणजे जवळपास 100 पोते गहू, 100 पोते तांदूळ हे सगळं या आमदाराच्या बायकोच्या भोकामध्ये खुपसलं जातं, ते मला परत आणून दे, मी ते रॅशन गावातल्या लोकांना देईन, अशा पद्धतीनं हा रॅशन माफिया म्हणला. म्हणजे जेवढं काय रॅशन येतं त्या रॅशनमधला 50% भाग, म्हणजे माझ्या गावात 400 पोते रॅशन येत असेल तर 200 पोते हे अभिमन्यूच्या बायकोच्या भोकामध्ये खुपसलं जातं, हा असं रॅशन माफिया म्हणतो. म्हणजे माझ्या गावातल्या पूर्ण मतदारसंघातील एवढे हजारो पोते या रॅशन गहू तांदूळ हे आमदार अभिमन्यू पवारच्या बायकोच्या भोकात खुपसलं जातं का? हे अभिमन्यू पवारच्या बायकोचं भोक आहे का ते भोगदाड आहे का बर्मुडा टँगल आहे हा प्रश्न या ठिकाणी पडतो.